सतीचषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ आणि दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ संघानं 1-0 अशा फरकानं दिलबहारवर मात केली. शाहू स्टेडियमवर सतीचषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील साखळी सामन्यांना सुरुवात झाली आहे. यामध्ये आज प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ आणि दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात लढत झाली. सामन्याच्या पूर्वार्धात प्रॅक्टिसच्या सागर चिले, इंद्रजीत चौगुले तर दिलबहारच्या रोमॅरिका आणि राहुल तळेकर या खेळाडूंनी केलेल्या चढाया वाया गेल्या. सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत संपला. उत्तरार्धात सागर चिलेनं गोल करून प्रॅक्टिसला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. प्रॅक्टिसच्या गोलची परतफेड करण्यासाठी अक्षय दळवी, रोहन दाभोळकर, जावेद जमादार या दिलबहारच्या खेळाडूंनी मारलेले जोरदार फटके प्रॅक्टिसचा गोलरक्षक प्रवीण गुजरनं उत्कृष्टरित्या रोखले. प्रॅक्टिसनं 1-0 अशा गोलफरकानं दिलबहारवर मात केली. या विजयामुळे प्रॅक्टिसला 3 गुण मिळालेत. या सामन्यासाठी प्रदीप साळोखे, सुनील पोवार, नंदकुमार सूर्यवंशी, शहाजी शिंदे यांनी पंच म्हणून तर विजय साळोखे यांनी निवेदक म्हणून काम पाहिलं. सामन्यानंतर दोन्ही संघातील प्रशिक्षकांनी खेळाबाबत काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात. आजच्या सामन्यात आमचा गोलकीपरने 1-2-3 बॉल चांगले सेव्ह केले आणि त्या टीमचं सांगायचं झालं तर जास्त डिफेन्सिव्ह खेळायला गेल्यामुळे आमचे काउंटर अटॅकवर आम्ही सेकंड हाफला भर दिला आणि त्याचा म्हणजे काउंटर अटॅकमुळं त्या संघावर आमचा गोल पडला. डिफेन्सिव्ह खेळत असल्यामुळं चान्स मिळत नव्हते आम्हाला जास्त की गोल मारायला किंवा याला, पण सेकंड हाफला आम्ही काउंटर अटॅकवर भर देऊन आम्ही त्यांना त्यांच्यावर गोल स्कोर केले. फिनिशिंग अचूक फिनिशिंग अभावी संघ गोल करू शकलो नाही आणि एखादी खेळाची चूक झाली संघाला विरुद्ध संघाला गोल मिळाला आणि मॅच त्यांच्या बाजूने गेली. ओव्हरऑल सगळ्या खेळांनी चांगला खेळ केला. मी खेळाबद्दल आनंदी आहे. बाकी काही नाही, पुढच्या 2 मॅचेस याच्यापेक्षा आम्ही चांगली प्रगती करू. सतीचषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीतील उद्याचा तिसरा सामना फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात 4:00 वाजता खेळवला जाणार आहे.